प्रिय छात्रों, आप सभी को पन्नूर इंग्लिश मीडियम स्कूल 10वीं कक्षा के ऑनलाइन क्लासेस में स्वागत करता हूं। बच्चों, आप पिछले अवधि में गिल्लू और महादेव वर्मा जी के बीच में किस तरह की लगाव थी उसके बारे में जानकारी प्राप्त की, और महादेव वर्मा जी ने किस तरह उसे सीख देते हैं, उसी तरह महादेव वर्मा जी को मोटर दुर्घटना में आहत होकर अस्पताल में भर्ती होने के बाद गिल्लू किस तरह बर्ताव करता है, और उन दिनों में गिल्लू अपना प्रिय खाद्य काजू भी खाने का कम किया था, इससे पता चलता है उन दोनों के बीच में किस तरह की एक लगाव बनी थी। यहाँ तक आप जानकारी प्राप्त किए थे। इस अवधि में हम आगे की जानकारी को प्राप्त करेंगे। मेरी अस्वस्थता में वह तकिए पर सिरहाने बैठकर अपने नन्हे नन्हे पंजों से मेरे सिर और बालों को हौले हौले सहलाता रहता। देखिए, महादेव वर्मा जी को अस्वस्थता में, वह बीमार थी, तो उसके सिरहान, देखिए उनके तकिए के पास सिरहाने बैठकर उनके बालों और सिर पर हौले हौले से नरम से सहलाता रहता था। बट महादेव वर्मा जी और ಅನಾರೋಗ್ಯವಾಗಿ ಮಲಗಿಕೊಂಡಾಗ ಅವರ ತಲೆದಿಂಬಿನ ಹತ್ತಿರ ಕುಳಿತುಕೊಂಡು ಅವರ ತಲೆ ಹಾಗೂ ಕೂದಲುಗಳ ಮೇಲೆ ಮೃದುವಾಗಿ ಸವತಾ ಇತ್ತು. ಗರ್ಮಿಯೋ ಮೇ ಜಬ್ ಮೈ ದೋಪಹರ್ ಮೇ ಕಾಮ ಕರ್ತಿ ರಹತಿ ತೋ ಗಿಲ್ಲು ನ ಬಾಹರ್ ಜಾತಾ ನ ಅಪ್ನೆ ಝೂಲೆ ಮೇ ಬೈಠತಾ. ದೇಖೆ, ಗರ್ಮಿಯೋ ಕೆ ದಿನೋ ಮೇ ದೋಪಹರ್ ಮೇ महादेव वर्मा जी ने काम करने बैठते तो वह गिल्लू बाहर भी नहीं जाता था और अपने झूले में भी नहीं बैठता था। महादेव वर्मा जी और बेसिगे ಕಾಲದಲ್ಲಿ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಲು ಕುಳಿತುಕೊಂಡಾಗ ಗಿಲ್ಲೂ ಹೊರಗಡೆಯೂ ಹೋಗುತ್ತಿರಲಿಲ್ಲ ಹಾಗೂ ಅದರ ಒಂದು ಗೂಡಿನಲ್ಲಿಯೂ ಕೂರ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ. वह मेरे पास रखी सुराही पर लेट जाता और इस प्रकार समीप भी रहता और ठंडक में भी रहता. देखिए, यहाँ पर महादेव वर्मा जी कहते हैं वह मेरे पास रखे हुए सुराही पर लेट जाता. देखिए, सुराही शब्द का अर्थ है पानी रखने की बर्तन, उस पर लेट जाता. लेटना शब्द का अर्थ है सोना, उस पर सो जाता था और इस प्रकार समीप भी रहता था और ठंडक में भी रहता था. देखिए, महादेव वर्मा जी गर्मियों के दिनों में काम करने बैठते हैं तो गिल्लू न बाहर जाता था न अपने झोले में बैठता था. वह महादेव वर्मा जी के पास रखे हुए सुराही पर लेट जाता था और समीप भी रहता था उनके और ठंडक में भी रहता था. महादेव वर्मा जी और ಅವರ ಹತ್ತಿರ ಇಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂತಹ ನೀರಿನ ಒಂದು ಗಡಿಗೆಯ ಮೇಲೆ ಮಲಗಿಕೊಳ್ತಾ ಇತ್ತು. ಅದರ ಜೊತೆಗೆ ಅದು ಅವರ ಸಮೀಪನೂ ಇರ್ತಾ ಇತ್ತು, ಜೊತೆಗೆ ತಂಪಿನಲ್ಲಿಯೂ ಇರ್ತಾ ಇತ್ತು. ಗಿಲ್ಹರಿಯೋಕೆ ಜೀವನಕ್ಕೆ ಅವಧಿ ಡೋಬಸ್ಸೆ ಅಧಿಕ ನಹಿ ಹೋತಿ ಅತಃ ಗಿಲ್ಲುಕ್ಕೆ ಜೀವನ ಯಾತ್ರಾ ಕ ಅಂತ ಆಹಿ ಗಯಾ. ದೇಖಿ, ಗಿಲ್ಹರಿಯೋ ಕಾ ಜೀವನ ಅವಧಿ 2 वर्ष से अधिक नहीं रहती है, तो उसी तरह गिल्लू का जीवन का अंतिम दिन भी आ ही गया. ನೋಡಿ, ಅಳಿಲುಗಳ ಒಂದು ಜೀವನಾವಧಿ 2 ವರ್ಷಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಇರೋದಿಲ್ಲ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಗಿಲ್ಲುವಿನ ಅಂತಿಮ ದಿನನೂ ಕೂಡ ಬಂದೇ ಬಿಟ್ಟಿತು. ದಿನ ಭರ ಉಸ್ನೆ ನ ಕುಚ್ ಖಾಯಾ ನ ವಹ ಬಾಹರ್ ಗಯಾ. ದಿನವಿಡೀ ಅದು ಏನನ್ನೂ ತಿನ್ನಲಿಲ್ಲ, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಹೊರಗಡೆಯೂ ಕೂಡ ಅದು ಹೋಗಲಿಲ್ಲ. ಪಂಜೆ ಇತನೇ ಟಂಡೆ ಹೋ ರಹಿತೆ ಕಿ ಮೈನೆ ಜಾಕರ್ ಇಂದ ಚಲಾಯ. ದೇಖಿ, ಒಂದು ದಿನ ಉಸ್ಕೆ ಪಂಜೆ ಬಹುತ್ ಠಂಡೆ ಹೋ ರಹಿತೆ, ಇಸ್ಲೇ ಮಹಾದೇವ ವರ್ಮಾ ಜಿ
जाकर उन्होंने हीटर जलाते हैं और उसे उष्णता देने की प्रयत्न किया और उसे उष्णता देने की प्रयास करते हैं। नोड़ी आ संदर्भदल्ली अदर पादगळु बहळष्टु तंपाग्तव आ कारणक्कागि महादेव महादेवरु एच्चर बिद्दु ಒಂದು ಹೀಟರನ್ನು ಹಾಸ್ತಾರೆ, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಅದಕ್ಕೆ ಉಷ್ಣತೆಯನ್ನು ಕೊಡುವಂಥ ಒಂದು ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡುತ್ತಾರೆ. ಪರಂತು ಪ್ರಭಾತಿ ಪ್ರಥಮ ಕಿರಣಕ್ಕೆ ಸಾಕ್ಷಿ ವಹಚರ್ ನಿದ್ರಾ ಮೇ ಸೋಗಯ ದೇಖಿ ಸುಬಹ ಹೋತೆ ಹೋತೆ ಸುಬಹಕ್ಕೆ ಪಾಲೆ ಕಿರಣಕ್ಕೆ ಸಾತ್ ಚರ್ ನಿದ್ರಾ ಮೇ ಸೋ ಜಾತಾ ಹೇ. ನೋಡಿ ಸೂರ್ಯೋದಯಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಅದು ಚಿರನಿದ್ರೆಯಲ್ಲಿ ಮಲಕ್ಕೊಳ್ತದೆ, ಇದರ ಅರ್ಥ ಅದು ಮರಣವನ್ನು ಹೊಂದುತ್ತದೆ. ಉಸ್ಕ ಜೂಲಾ ಉತಾರ ರಕ್ ದಿಯಾ ಗಯಾ ಹೇ, ಅದರ ಒಂದು ಗೂಡನ್ನು ಇಳಿಸಿ ಕೆಳಗಡೆ ಇಳಲಾಗದಿಕ್ಕೆ ಉಸ್ಕ ಜೂಲಾ ಉತಾರ ರಕ್ ದಿಯಾ ಗಯಾ ಹೇ ಅವು ಖಿಡ್ಕಿ ಕಿ ಜಾಲಿ ಬಂದ್ ಕರ್ ದಿ ಗಿ ಹೇ. ದೇಖಿ जो उसे बाहर जाने के लिए मुक्त करने के लिए उन्होंने एक मार्ग बना दिया था तो उसे उन्होंने बंद कर दिया था, परंतु गिलहरियों की नई पीढ़ी जाली के उस पार छिक छिक करती ही रहती है और सोंजुई खिलती रहती है. देखिए इसके बावजूद गिलहरियों की नई पीढ़ी खिड़की के उस पार बाहर छिक छिक करते ही रहते हैं और सोंजुई की ಪತ್ತಿಯ ಫೂಲೆ ಕಿತ್ತಿ ರಾತೆ ಹೇ. ನೋಡಿ ಇದರ ಹೊತ್ತಾಗಿ ಅಳಿಲುಗಳ ಒಂದು ಹೊಸ ಪೀಳಿಗೆ ಹೊರಗಡೆ ಚುಕ್ ಚುಕ್ ಅಂಥೇಳಿ ಏನೋ ಶಬ್ದವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾವ, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಸೋಂಜುಹಿ ಅಳತಾನೆ ಇರ್ತದ. ಸೋಂಜುಹಿಕ್ಕೆ ಲತಾಕ್ಕೆ ನೀಚೆ ಗಿಲ್ಲುಕ್ಕೆ ಸಮಾಧಿ ಹೇ. ದಿಕ್ಕೆ ಮಹಾದೇವ ಅಮ್ಮಾಜಿನೇ ಗಿಲ್ಲುಕ್ಕೆ ಸಮಾಧಿ ಕಹಾ ಬನಾಯಿ ಹೇ, ಸೋಂಜುಹಿಕ್ಕೆ ಲತಾಕ್ಕೆ ನೀಚೆ ಹಿ ಬನಾಯಿ ಹೇ. ಸೋಂಜುಯಿ ಬಳ್ಳಿಯ ಕೆಳಗಡೆ ಗಿಲ್ಲುವಿನ ಒಂದು ಸಮಾಧಿ ಇದೆ. ಇಸ್ಲಿಯೆ ಭೀ ಉಸೆ ವಹ ಲತಾ ಸಬ್ಸೆ ಅಧಿಕ ಪ್ರಿಯ ಥಿ. ದೇಖಿ ಮಹಾದೇವ ವರ್ಮಾಜಿನೆ ಗಿಲ್ಲುಕ್ಕೆ ಸಮಾಧಿ ವಹಾಂ ಪರ್ ಕ್ಯೂ ಕಿಯಾ, ಕ್ಯೂಂಕಿ ಗಿಲ್ಲುಕ್ಕೋ ಉಸ್ ಲತಾ ಸಬ್ಸೆ ಅಧಿಕ ಪ್ರಿಯ ಥಿ, ಇಸ್ಲಿಯೆ ಉಸ್ಕಿ ಸಮಾಧಿ ವಹಾಂ ಪರ್ ಬನಾಯಿ ಹೇ. ಇಸ್ಲಿಯೆ ಭೀ ಕಿ ಉಸ್ ಲಘು ಘಾತ್ ಕಾ किसी वासंती दिन जूही के पिता छोटे फूल के रूप में खिल जाने का विश्वास मुझे संतोष देता है. और किस लिए वहाँ समाधि किया है कि उस छोटे से जीव का शरीर किसी वासंती दिन में जूही के पिता छोटे छोटे फूलों के रूप में खिल जाने का एक विश्वास है ना, वह महादेव वर्मा जी को बहुत संतोष देता था, खुशी देता था. तो इसलिए उन्होंने सोंजुई की लता के नीचे गिल्लु की समाधि बनाई थी. नोड़ी महादेव वर्मा जी और गिल्लुविन समाधियन्नु सोंजुई लतेय केळगडे एक माडिदरु अंतंद्रे अदु अदक्के बहळष्टु प्रियवागित्तु. अदर जोतेगे अदर चिक्क शरीर आ ओंदु हूविन ಚಿಕ್ಕ ಚಿಕ್ಕ ಮೊಗ್ಗುಗಳು ಹೂಗಳ ರೂಪದಲ್ಲಿ ಅರಳುವುದನ್ನು ನೋಡಿ ಅವ್ರಿಗೆ ವಿಶ್ವಾಸ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು, ಬಹಳ ಖುಷಿಯನ್ನು ನೀಡ್ತಾ ಇತ್ತು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಆ ಸೋಂಜುಯಿ ಲತೆಯ ಒಂದು ಕೆಳಗಡೆ ಗಿಲ್ಲುವಿನ ಒಂದು ಸಮಾಧಿಯನ್ನು ಮಾಡುತ್ತಾರೆ. ತೋ ಬಚ್ಚು ಇಸ್ ಕಹಾನಿ ಕಿ ಜಾನ್ಕಾರಿ ಇತ್ನಿ ಹೇ.